आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडला आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे तीन नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे शर्वरी, श्रुतिका आणि दीक्षा. शर्वरी यातलं मला एक टोकन दे पहिल्यांदा. थँक्यू. आणि आता दीक्षा थांब, आता तू नाही, दीक्षा. थँक्यू. आणि आता तू. थँक्यू. तिघींनी तीन टोकन्स मला दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत तीन नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 19. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 16. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 36. आपल्या या तीन स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट. आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या तिन्ही स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव अरविंद मंडपे. बर. आजोबा आपण काय करता? मी आता रिटायर्ड आहे. अच्छा, कुठे होता सर्व्हिसला? मी एनटीसी मध्ये कामाला होतो. अच्छा, मग इथे डोंबिवलीत कोण कोण असतं? डोंबिवलीत मी, माझी बायको आणि एक मुलगा आहे. बर. मला सांगा की तुम्हाला प्रत्येकाला असं वाटतं ना की आपला एखादा अनुभव आपण सगळ्या प्रेक्षकांना सांगावा. हो हो. हा, तर तसं तुम्हाला कुठला अनुभव सांगायला आवडेल? मला सांगायला आवडेल ना, माझं 68 साली लग्न झालं. हा, तेव्हा मी कोल्हापूरला निघालो होतो आम्ही दोघं जण. हा, देवाला? हो, देवीला. हा, महालक्ष्मीला. तर आम्ही त्या आम्ही तेव्हा एसटी मध्ये होतो. हा. आणि तेव्हा लंच साठी असं हॉटेलमध्ये गेलो. हा, दोघं जण. पण तेवढ्यात काही थोड्या वेळात ती एसटी सुटली ती. अच्छा. हा, पण तरी सुद्धा आम्ही काही हे घाबरलो नाही. आम्ही सरळ पळत पळत गेलो आणि ती एसटी गाठली दोघांनी. पळत जाऊन थांबवली? हो, दोघांनी. बर. पण मग आता या वयात सुद्धा थांबवल का? या वयात काही सांगता येत नाही. काही सांगता येत नाही, पण ती जिद्द आहे. जिद्द आहे म्हणजे या दोघांना टक्कर देणार या राऊंड मध्ये? विचार आहे. विचार आहे. क्या बात आहे. आजोबा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? शशिकुमार लक्ष्मण निकम. बर. काय घाबरलं नाही ना आजोबांना? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही घाबरलेलं नाही. बर. तुम्हाला कुठला अनुभव सांगायला आवडेल? माझ्या मित्राचा मुली बघायचा प्रोग्राम होता. हा. म्हणून मित्र आणि मी आम्ही दोघेच त्या मुलगी बघायला महालक्ष्मी मंदिराजवळ गेलो होतो. कुठे? महालक्ष्मी मंदिर, मुंबई. बर. मुंबई मध्ये. तर ते बघताना मी माझे मी बोलण्याऐवजी तो मित्र जास्त बोलत होता. हा. आणि त्याचं असं झालं की मला ते त्यावेळेला काही जाणवलं नाही, पण 10 वर्षांनी तो उलगडा झाला की त्या मुलीला वाटलं की मीच तिचा नवरा होणार होतो. बर. मग ते कोडं मला त्यावेळेला समजलं 10 वर्षांनी. बर. मग हे वहिनींना माहिती का आता? ते तिला नाही, थोडी कल्पना दिलेली आहे. मी थोडी कल्पना दिली होती. काय जबरा किस्सा या. खूप धमाल झाली असेल ना? धमाल, खूप धमाल. मी सरप्राईज झालो. बर. पण मग आता काय खरेदीचा अनुभव आहे की नाही? भरपूर आहे. आहे खूप. लहानपणापासून पिशवी हातात आहे. पिशवी हातात आहे. अजूनही आहे? अजूनही आहे. बर. म्हणजे इथे खरेदी व्यवस्थित कराल? अगदी. बघूयात कशी खरेदी करताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अनिल लक्ष्मण निकम. निकम, हे पण निकम. हे तुमचे कोण? हे माझे मोठे भाऊ. मोठे भाऊ. राम आणि लक्ष्मण दोघेही इथे एकत्र आले खेळायला. आता तुम्हाला कुठला अनुभव सांगावासा वाटेल? विनोदी किस्से खूप आहेत हे सांगण्यासाठी, पण एका माणसाचा जो जीव वाचवला होता तो एक किस्सा जरा अविस्मरणीय आहे. रेल्वेखाली जाणाऱ्या एका माणसाला मी ओढून घेतलेलं होतं डोंबिवली स्टेशनला रात्री 10 वाजता. अच्छा. आणि त्याचा जीव वाचवला होता मी. बर. म्हणजे कसा प्रसंग घडला तो? मी प्लॅटफॉर्मवर उभा होतो आणि तिकडून एक गाडी होती ती, आणि एक माणूस ट्रॅकवर होता. ते त्याला माहित नव्हतं की गाडी येत आहे तिकडून. ते त्याच्या तंद्रीमध्ये होता. त्याला मी पटकन हात देऊन माझी बाजू सांभाळून त्याला वर प्लॅटफॉर्मवर ओढून घेतलेला होता. स्वतःचा जीव धोक्यात घालून? तुम्ही स्वतः जीव वाचवला, कारण मी फर्म होतो प्लॅटफॉर्मवर आणि त्याला हात देऊन वर घेतलं होतं मी. क्या बात आहे. जोरदार एकदा दादांसाठी टाळ्या. तुम्हाला आता म्हणजे आता मला असं खूप अभिमान वाटतो तुमच्याबद्दल. सगळी शौर्याची परंपरा आहे. मला सांगा खरेदीचा अनुभव आहे? खरेदीचा अनुभव आहे. आहे. कोण कोण जातो बरोबर खरेदीला? मी जातो आणि माझी मिसेस जाते. मिसेस येतात बरोबर? येते, येते. बर. पण मिसेस आता तुमच्या बरोबर खरेदीला येणार नाहीये. तुम्हाला एकट्यालाच खरेदी करायची. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या आजच्या या राऊंड बद्दल. या सुपर मार्केट राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणार आहे किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही एका मिनिटामध्ये. आणि आज तुमच्या तिघांना एका मिनिटामध्ये खरेदी करायची आहे 834 रुपयांची. आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. चला लवकर लवकर सुरुवात करा पटकन. वेळ कमी आहे. एका मिनिटामध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे.
आणि ती ही तुम्हाला करायची खरेदी, नीट विचार करून खरेदी करा. साडे माडे तीन, एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये, पाहूयात कोणी किती खरेदी केले ते. अरविंद मंडपे यांनी केलेली खरेदी आहे 581 रुपयांची. त्यानंतर अनिल निकम यांनी केलेली खरेदी आहे 645 रुपयांची. आणि शशिकुमार निकम यांनी केलेली खरेदी आहे 958 रुपयांची, जी आपल्या बजेटच्या जवळ जाते, त्यामुळे ते ठरले विजेते. अभिनंदन 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 तुम्हाला मिळते ही संपूर्ण खरेदी. आपले अंदाजे कितीचे विजेते श्यामजी काका आणि सुपर मार्केट राऊंडचे विजेते निकम दादा दोघेही खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर एक मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघांचा आजचा एक मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचंय तर तुमच्या समोर जे पत्ते दिलेले आम्ही, त्या पत्त्यांचा बंगला तयार करायचा आहे. जो सगळ्यात जास्त मजल्याचा बंगला तयार करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. पण हा बंगला तुम्हाला त्रिकोणाकृती करायचा आहे हे लक्षात ठेवा. समजलं? आणि वेळ फक्त एक मिनिटाचा आहे. सगळेजण तयार? तुम्ही पण तयार? सुरुवात करायची मग. साडे माडे तीन करा सुरुवात लवकर. जास्तीत जास्त मजले तयार करायचे आणि आपल्या लवकर घर बनवायचे. लवकर लवकर लवकर. साडे माडे तीन. एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आपल्या दोन्ही स्पर्धकांनी बंगला तयार करायचा प्रयत्न केला पण आपल्या श्यामजी काकांना बंगला बनवताच आला नाहीत, त्यामुळे निकम दादांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? निकम दादा कोणत्या रंगाची? लाल रंगाची चावी. लाल रंगाची चावी का? फेवरेट कलर. कोणाचा? मिसेसचा. बायकोचा? बायकोचा. म्हणून म्हणून तुम्ही ती निवडणार? बर, पाठीमागे काय वाटते? लाल आणि हिरवी? हिरवी. लाल हिरवी दोन्ही पण म्हणतात तुम्हाला? लाल. लाल नक्की? ठाम या मतावर? निवडून टाका. निकम दादांनी लाल रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे श्यामजी काकांना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला आपल्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत श्यामजी काका, त्यांना मिळाले स्टेपल पिन्स. अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. आता याचा वापर काय करणार? आम्ही किराणा माला ठेवतो माला. मग त्या मालाला असे स्टेपल मारून देणार आणि देताना काय सांगायचं? साडे माडे तीन बघा. साडे माडे तीन बघा. वा वा वा, तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाचे विजेते ठरलेले आहेत आपले निकम दादा, ज्यांना मिळाले फूड प्रोसेसर. अभिनंदन. धन्यवाद. काय आनंद झाला. आता याच्यात पहिल्यांदा ज्यूस बनवणार का? याच्यात पहिला वडापावची चटणी बनवून सगळ्यांना वडापाव खायला घालणार. सगळ्यांना. आणि मला? तुम्हालाही. तुम्हालाही. तुम्ही थांबलात तर. चला मग मी थांबणार आता वडापाव खाईपर्यंत. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. आता आपण वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, सरळ सरळ खोप त्यावर हजार लोक म्हणजे काय? तुम्ही यापुढे तुमचं नाव? शुभांगी शांताराम खानविलकर. बर. आणि उत्तर? उत्तर रेलगाडी. नाही लोखंड. नाही 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 नाही. या तुम्ही. तुमचं नाव? सौरंजना पुचके. आणि उत्तर? मक्याचा कणीस. मक्याचा कणीस उत्तर बरोबर आहे. तुम्हाला मी काही भेट वस्तू.